फॅशन बोले तो लिबर्टी। दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा ब्लाउज मागे बंद गळ्याचा आहे, फ्रंट ओपनसाठी चेन लावली आहे। या ब्लाउजला नेहमीसारखे ब्लाउज पीस व नेट लागेल, तसेच अस्तराचे कापड लागणार आहे। प्रथम कागदावर मापे टाकणार आहोत। येथे उंची अधिक अर्धा इंच घेणे, येथे मुंडा खोली 7 इंच घेणे, माप मोठे असल्यास मुंडा खोली 7.5 इंचापर्यंत घेणे, येथे सरळ रेष आखणे, येथे मुंडा खोलीची रेष आखणे, येथे बॉटमची रेष आखणे, येथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेणे, येथे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेणे, छाती व कमर जोडणे, त्याच्या बाहेर 1.25 इंच शिलाई मार्जिन ठेवणे, येथे शोल्डरच्या निम्मे अधिक 1/2 इंच घेणे, शोल्डरची रेषा सरळ मारणे, येथे 1.25 इंच शोल्डर उतार घेणे, येथे गळा रुंदी सर्वांना 2.5 ते 3 इंच घेणे, येथे शोल्डर उतार जोडणे, गळा खोली 1 इंच खाली घेणे, मागे गळ्याचा आकार देणे, येथे मध्यावर डाच आखून घेणे, येथे 1/2 इंच पुढे घेणे, येथे 1/2 इंच तिरपे घेणे, येथे बॅक मुंड्याचा आकार देणे। याप्रमाणे बॅक कागदावर कापून घेतलेले आहे। फ्रंटसाठी मोठा कागद घेणे, येथे बॅक प्रमाणे आखून घेणे, येथे 1/2 इंच आत घेणे, येथे 1/2 इंच तिरपे घेणे, येथे फ्रंट मुंड्याचा आकार याप्रमाणे देणे, येथे गळा खोली 3.5 इंच खाली घेणे, येथे गळ्याचा चौकोन करून गळ्याचा आकार देणे, येथे 2 इंच पुढे घेणे, तिरपी रेष जोडणे, येथे टक्स पॉइंट अधिक 1/2 इंच घेणे, येथे सरळ रेष जोडणे, येथे छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच घेणे, येथे सरळ जोडणे, येथे डाच रुंदी 1.5 इंच ते 2.5 इंच घेणे, येथे 2 इंच सरळ घेणे, येथे तिरपी रेष मारणे, म्हणजेच हा प्रिन्सेस कट ब्लाउजचा डाच होईल। या डाचच्या पुढे प्रिन्सेस कटचा आकार दाखवल्याप्रमाणे द्या। फ्रंटच्या 2 भागांना नंबर द्या। कागदाचा फ्रंट कापून घेणे, फ्रंटचे 2 भाग करा, डाचचा भाग कापून वेगळा करणे। याप्रमाणे फ्रंटचे 2 वेगवेगळे भाग होतील। कागदावर 3/4 बाही आखून घेणे, येथे उंची अधिक 1/2 इंच घेणे, त्याच्या खाली दुमडपट्टी 1 इंच खाली घेणे, येथे 3.5 इंच खाली घेणे,
येथे दंड घेराच्या निम्मे घेणे। येथे दंड घेराच्या निम्मे अधिक 2 इंच घेणे। साइड जोडणे। त्याच्या बाहेर 1/4 इंच शिलाई मार्जिन ठेवणे। येथे दाखवल्याप्रमाणे मध्य घेणे। सरळ रेष वर जोडणे। या रेषेचे सरळ 3 भाग करणे। दाखविल्याप्रमाणे बाहेरील मुंड्याचा आकार द्या। दाखवल्याप्रमाणे आतील मुंड्याचा आकार द्या। नेटच्या कापडाची घडी करणे। त्यावर दाखवल्याप्रमाणे बॅग ठेवा। फ्रंटचेही 2 भाग ठेवा। दाखवल्याप्रमाणे बॅग कापा। फ्रंटचेही 2 भाग कापड जास्त ठेवून कापा। बाही नेटच्या कापडावर सिंगलच कापली आहे। या नेटला 1 साइड डिझाईन आहे म्हणून दुसरी बाही नंतर कापली आहे। दोन्ही बाया एकत्र करून आतील मुंडा कापला आहे। खालील फ्रंट V आकारापर्यंतच घेतलेला आहे। येथे 8 इंच फ्रंटला घेणे। येथे 3.5 इंच घेणे। V आकार देणे। याप्रमाणे आतील फ्रंटचा कागद घेतलेला आहे। याचे 2 भाग करणे। दाखवलेले फ्रंटचे 2 भाग ब्लाउज पीस व अस्तरावर कापून घेतलेले आहे। याप्रमाणे ब्लाउज पीस व अस्तर एकत्र आहेत। खालील 2 कापडाला फ्यूजिंग चिकटवून घेतलेले आहे। फ्रंट फ्यूजिंगचा पार्ट खाली ठेवून त्यावर नेट ठेवणे। कडेने टीप मारून जोडून घेणे। याप्रमाणे फ्रंट तयार होईल। दुसऱ्या पार्टला नेट जोडून घेणे। दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेणे। याप्रमाणे फ्रंटचा पार्ट दिसेल। अस्तराचेही प्रिन्सेस कट सेपरेट जोडून घेतलेले आहे। अस्तराचा भाग V आकाराला उलट्या बाजूने जोडून घेणे। कडेने फ्रंटला टीप मारून घेणे। फ्रंटला चेन लावण्यासाठी अस्तराच्या 1 इंचापर्यंत पट्ट्या लावणे। या पट्ट्या साइडला दुमडून घेणे। याप्रमाणे पट्ट्या तयार झालेल्या आहेत। मूळ मापाप्रमाणे फ्रंटचा वाढीव भाग कापून टाकणे।
बॉटमलाही वेगळी कंबरपट्टी लावून घेणे. नेटच्या बॅग मापाप्रमाणे कापून घ्यायचा आहे. मूळ कापडावर व्ही आकारात बॅग दाखवल्याप्रमाणे कापा. हा व्ही आकार आवडीप्रमाणे पाहिजे तेवढा घेणे. अस्तर ही या मापाने कापून घेणे. मूळ कापडाला फ्यूजिंग चिकटवले आहे. याच्यावर अस्तराचा भाग ठेवणे. व्ही आकार उलटवून घेणे. कडेने टीप मारून घेणे. मूळ मापाप्रमाणे हा भाग कापून घेणे. बॅकला डाच मारून घेणे. बॅकला बॉटमला नेहमीप्रमाणे एक्स्ट्रा कंबरपट्टी लावून घेणे. फ्रंटला डेकोरेटिव्ह चेन लावणार आहोत. चेन खाली ठेवून फ्रंटला वरून टीप मारणे. याप्रमाणे दुसरी बाजूची चेन जोडून घेणे. याप्रमाणे फ्रंट वेगवेगळे करता येतील. वाढीव चेन कापून घेणे. शोल्डर जोडून घेणे. नेहमीप्रमाणे गळपट्टी लावून घेणे. भाया जोडून घेणे. याप्रमाणे भाया जोडून झाले आहेत. नेहमीप्रमाणे साइड फिटिंग मापे टाकून ब्लाउज तयार करणे. याप्रमाणे हा चेनचा ब्लाउज तयार झालेला आहे. कपड्याच्या परफेक्ट फिटिंगसाठी लिबर्टी दिलीप करमपुरी सरांची पुस्तके वापरा व इतरांना पुस्तके वापरायला सांगा. लिबर्टीची ब्लाउज, ड्रेस, गाऊन, टॉप्स, नऊवारी साड्या, गळ्यांचे आकार, फ्रॉक, फॅशन डिझायनिंग सिलेबस ही पुस्तके तुम्हाला सर्वत्र मिळतील व वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. लिबर्टी इन्स्टिट्यूटच्या शाखा पुणे, ठाणे, दादरला आहेतच. येथे एखादा कोर्स कराच. तुम्हाला त्याचा तुमच्या करिअरमध्ये नक्कीच हातभार लागेल.